मूळचे माजी आमदार राजन पाटलांची राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी, उमेश पाटलांची तीव्र नाराजी, सोलापूरमध्ये अजित पवारांच्या पक्षात दुफळी। विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन, सुप्रिया सुळे यांनी घेतली आंदोलकांची भेट, अर्थमंत्री अजित पवारांनी सही न केल्यानं अनुदानाचा निर्णय प्रलंबित असल्याचा आरोप। अमरावतीमध्ये उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये उदय सामंत यांचा कार्यक्रम। उद्या महायुतीची मुंबईत बैठक, युतीचं 225 जागांवर एकमत, तसंच 5 तारखेच्या आज जागा वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती। माढाच्या अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनंजयराज शिंदे यांचं बंड, कार्यकर्ता मेळाव्यात निवडणूक लढवण्याची घोषणा। चाळीस जागांवर बोलवण होणार, ही गोष्ट स्वीकारायची की अभिमानानं नाकारायची हे दादांना सांगायची गरज नाही, अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा। अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रात महत्वाची जबाबदारी, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कमिटीच्या चेअरमनपदी वर्णी। पोलिसांचं मनोबल कसं खच्चीकरण होईल असा विरोधकांचा प्रयत्न, अक्षय शिंदे प्रकरणाच्या विरोधकांच्या टीकेवरून फडणवीसांची प्रतिक्रिया। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रुता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी, रुता यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात माजी खासदार आनंद परांजपे संतप्त। आमदार धीरज देशमुख यांनी सोयाबीनच्या दरवाढीवरून सरकारला गेलं, शेतकरी कर्जबाजारी झालेला चालतो पण उद्योगपती वाचला पाहिजे, सरकारची भूमिका शेलका शब्दात देशमुखांचा निशाणा। शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील आणि खासदार निलेश लंक यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्याचा घेराव, मराठा आरक्षणाच्या भूमिकेबद्दल विचारला जाब। राज्यातील एमटीडीसी रिसॉर्टच्या 30 इमारती घशात घालण्याचा सरकारचा डाव, अंबादास दानवेंचा गंभीर आरोप, दानवेंकडून यादी जाहीर। आमदार सतीश चव्हाण विधानसभेच्या रिंगणात, भाजपच्या प्रशांत बंब यांना आव्हान देणार असल्याची संभाजीनगरात चर्चा, संभाजीनगरात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। लोकसभेच्या फटक्यानंतर भाजपनं कसली कंबर, अमित शहांचं मुंबईवर विशेष लक्ष, विधानसभेला भाजपचं मायक्रो प्लॅनिंग। संजय राऊत हे थर्ड डिग्री नेते, त्यांची भाषा आणि मर्यादा रसातळाला गेली आहे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची विखारी टीका। पुणे मेट्रोबाबत महाविकास आघाडी इलेक्शन स्टंट करते, मंत्री उदय सामंत यांची टीका, तर याचं मतांमध्ये परिवर्तन होणार नाही, सामंतांचा विरोधकांना टोला।